मराठा महासंघाच्या वतीने अण्णासाहेब पाटील पुरस्काराचं वितरण माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते मोठ्या थाटात आणि उत्साहात नुकतंच करण्यात आलंय. दमानीनगर परिसरातील गडदर्शन सोसायटी येथील भैरवनाथ कॉलनी सभागृहात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सोलापूर जिल्हा शाखेनं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 40व्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा अण्णासाहेब पाटील पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय. यावेळी अध्यक्षांनी माजी आमदार नरेंद्र पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, प्रकाश वानकर, राजन जाधव, श्रीकांत डांगे, नगरसेवक विनोद भोसले, आनंद जाधव, श्रीकांत डांगे, नगरसेवक विनोद भोसले, शिवाजी वाघमोडे, चंद्रकांत पवार, शिवदास सटके, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख लहू गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचं प्रास्ताविक लहू गायकवाड यांनी केलं. नरेंद्र पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, ज्येष्ठ कीर्तनकार सुधाकर इंगळे महाराज, मार्कंडे रुग्णालयातील कार्डिओलॉजिस्ट सुनील शेवाळे, दयानंद महाविद्यालयातील डॉक्टर रमेश मुळीक, पंढरपूरच्या निशिगंधा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिर्के, प्रगतशील शेतकरी धैर्यशील गुंडा पाटील, अतुल स्पोर्ट्सचे अतुल लोंढे पाटील, एचएन महाविद्यालयातील प्राध्यापक किरण चौगुले, संगमेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापक आनंद चव्हाण, विश्वविक्रमवीर गिर्यारोहक कुशाग्र वाघस, मोडणीम येथील मुळीक इलेक्ट्रॉनिक्सचे संतोष मुळीक आदी मान्यवरांना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना माजी आमदार नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी आपण कायमच त्यांच्या पाठीशी पालक या नात्याने उभे राहणार आहोत अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी केलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर मराठा महासंघाचे पदाधिकारी आणि अजिंक्य शिंदे मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.